हे गाईज, तुम्ही बिटकॉईनबद्दल ऐकलंच असेल, परंतु आज मी तुम्हाला बिटकॉईनबद्दल काही असे रोचक तथ्य सांगणार आहे की जे ऐकून तुम्हीसुद्धा तुम्हालाही आश्चर्य वाटेल. फॅक्ट नंबर 1, कुठलंही आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर आपण पेपर करन्सीचा वापर करतो आणि पेपर करन्सी ही गव्हर्नमेंटच्या अंडर असते. प्रत्येक देशाचे अंडर त्यांची करन्सीज असतात, परंतु बिटकॉईन ही एक अशी करन्सी आहे जिलाच आपण क्रिप्टो करन्सी म्हणतो, ती कुठलीही कंट्री किंवा कुठलाही देश त्याला हँडल करत नाही. क्रिप्टोकरन्सी हँडल करण्यासाठी क्रिप्टोग्राफीचा वापर केला जातो आणि क्रिप्टोग्राफी म्हणजेच बिटकॉईनचं ट्रान्झॅक्शन होण्यासाठी हे पीर टू पीर ट्रान्झॅक्शन आहे. फॅक्ट नंबर 2, सर्वात पहिली जर डिजिटल करन्सी म्हणजेच क्रिप्टोकरन्सी जर कोणती असेल तर ती बिटकॉईन आहे आणि या डिजिटल करन्सीचं इन्व्हेन्शन हे साटोशी नाकामोटा यांनी केलं. आता साटोशी नाकामोटा ही एक संस्था आहे की एखादा व्यक्ती आहे हे अजूनपर्यंत तथ्य काही कळालेलं नाही. फॅक्ट नंबर 3, सर्वात जास्त जर बिटकॉईन्स कुणाकडे असेल तर ते साटोशी नाकामोटा यांच्याकडेच आहे असं मानण्यात येतं आणि त्यांच्याकडे जवळजवळ 1 मिलियन एवढे बिटकॉईन्स आहेत असं मानलं जातं. परंतु 1 मिलियन म्हणजेच $3 बिलियन एवढी ती अमाऊंट आहे. फॅक्ट नंबर 4, आपण जी पेपर करन्सी वापरतो ती कुठून कुठपर्यंत आपल्यापर्यंत कशी आली आहे आणि कुणी कुणी त्याचा वापर करून आपल्यापर्यंत आली हे आपल्याला कळत नाही. परंतु क्रिप्टोकरन्सी ही अशी करन्सी आहे की जी फर्स्टपासून लास्टपर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत कशी आली आहे आणि कुणाकोणाच्या थ्रू आली आहे हे आपण कळवू शकतो आणि ते बघण्यासाठी आपण ब्लॉकचेनवर त्याचा बघू शकतो ट्रान्झॅक्शन. फॅक्ट नंबर 5, आपण जी पेपर करन्सी वापरतो त्याची लिमिट नसते आणि ती केवढी छापायची हे पूर्ण गव्हर्नमेंटच्या हातात असतं, म्हणजे गव्हर्नमेंट पाहिजे तेवढी छापूही शकते. परंतु बिटकॉईनला एक लिमिट आहे, ती म्हणजे 21 मिलियन. त्याच्यावरती बिटकॉईन्स कधी भेटणार नाही आणि ते पण 2140 पर्यंत. तोपर्यंतच 21 मिलियन बिटकॉईन मिळतील असं मानण्यात येतं. फॅक्ट नंबर 6, पेपर करन्सी कशी जनरेट होते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु बिटकॉईन कशी जनरेट होतात हे नाही माहीत. मग बिटकॉईन जनरेट होण्यासाठी डेटा मायनिंगचा वापर केला जातो, परंतु डेटा मायनिंग काय असतं? डेटा मायनिंग करण्यासाठी नंबर ऑफ सर्व्हर्स एकत्र येऊन काम करतात आणि ते सर्व्हर त्या सर्व्हरमध्ये सर्वात पहिले जो सर्व्हर मॅथमॅटिकल सोल्युशन सर्वात पहिले देईल त्याला एक बिटकॉईन मिळतो, म्हणजेच त्यातून एक बिटकॉईन जनरेट होतो. फॅक्ट नंबर 7, आपण नॉर्मली जी करन्सी वापरतो म्हणजे जसं की 1000 आपण 1 रुपयापर्यंत आपण डिवाईड करू शकतो, तसंच बिटकॉईनलासुद्धा एकदम शेवटच्या फ्रॅक्शनपर्यंत डिवाईड करता येतं आणि ज्या शेवटच्या फ्रॅक्शनला म्हणजेच 0.00001 साटोशी असं म्हटलं जातं. फॅक्ट नंबर 8, आजपर्यंत जेवढे बिटकॉईन्स जनरेट झाले आहे त्यापैकी फक्त 1/3 हे फक्त परचेससाठी किंवा ट्रान्झॅक्शनसाठी वापरण्यात आले आहेत आणि सर्वात जास्त मेन म्हणजे हे बिटकॉईन्सवरती सर्वजण फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याचा वापर करतात. फॅक्ट नंबर 9, बिटकॉईन्सचे ATMसुद्धा अवेलेबल आहेत, परंतु सर्वात जास्त ATM हे USAमध्ये आहेत आणि USAमध्ये जवळजवळ 2000 जास्त ATM याचे आहेत. फॅक्ट नंबर 10, कॉईन्सच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये एवढं फ्लक्च्युएशन होत राहतं, जसं की बघा तुम्ही 2010 एका बिटकॉईनची किंमत ही 2 रुपये होती आणि तीच आज 2021 45 लाखापेक्षाही जास्त आहे. फॅक्ट नंबर 11, सर्वात पहिले बिटकॉईनचं ट्रान्झॅक्शन हे 22 मे 2010 झालं होतं आणि ते पहिलं ट्रान्झॅक्शन हे लेझलॉ हेन्स यांनी केलं होतं. त्यांनी 10,000 बिटकॉईन्समध्ये 2 पिझ्झा मागवले होते. यामध्ये सर्वात अमेझिंग फॅक्ट ही आहे की त्यांनी ते 10,000 बिटकॉईन्समध्ये 2 पिझ्झा खरेदी केल्यानंतर 3 दिवसातच त्या बिटकॉईन्सची एका बिटकॉईन्सची किंमत ही $7 मिलियन झाली होती. त्यावेळी त्यांना खूप पश्चाताप झाला होता. फॅक्ट नंबर 12, अपेक्षेच एक अशी गुलटी घटना घडली की क्रिस्टोफर कोच या व्यक्तीने $27 जवळजवळ 5,000 बिटकॉईन्स घेतले होते, म्हणजेच सध्याच्या 2000 रुपयामध्ये त्यावेळी 5,000 बिटकॉईन्स घेतले होते आणि ते तो विसरून गेला होता की त्याच्याकडे त्यांनी बिटकॉईन्स खरेदी केले आहेत. परंतु 2013 बिटकॉईन्सची जास्त चर्चा होत असताना त्यावेळी त्याला लक्षात आलं की बिटकॉईन्स आपण सुद्धा खरेदी केले आहेत आणि त्यावेळी त्याच्याकडे जे असलेले बिटकॉईन्स आहेत त्याची किंमत ही $8,86,000 झाली होती, म्हणजे. फॅक्ट नंबर 13, एका बिटकॉईनची कम्प्युटिंग पॉवर ही सुपर कम्प्युटरपेक्षाही जास्त आहे, ज्याचा वापर हा गुड्स अँड सर्व्हिसेससाठी वापर केला जातो. 2016 स्पेसमध्ये एका बलूनद्वारे बिटकॉईनच्या सर्व्हरला सोडलं होतं, त्याद्वारे एक सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन देखील केलं, म्हणजे स्पेसमध्येही एक सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन एका बिटकॉईनद्वारे होऊ शकतं. फॅक्ट नंबर 14, 2016 जी आपली पेपर करन्सी आहे म्हणजेच 500 आणि 1000 जे नोट आहेत ते पूर्ण डिमॉनिटाईज झाले होते,
परंतु बिटकॉईनमध्ये असं होत नाही, म्हणजेच याला बॅन करता येत नाही. फॅक्ट नंबर 15, असं मानण्यात येतं की या क्रिप्टोकरन्सीवर कुणाचा कंट्रोल नसल्यामुळे यामध्ये इलिगल ट्रान्झॅक्शन जास्त प्रमाणात होतात. आणि परंतु मार्च 2020 सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्ट करणं हे इलिगल नाही आणि त्यामुळे बरेच जण सध्या इन्व्हेस्ट करत आहेत. साटोशी नाकामोटा ही एक व्यक्ती आहे किंवा संस्था आहे हे तर अजून डिसाईड नाही झालं आहे, परंतु असं मानण्यात येतं की जापनीज टेक्निकल कंपनीजने याचं इन्व्हेन्शन केलं आहे. जसं की सॅमसंगचा सा वापरला आहे तर तोशिबाचं तोशी, नाकामोचीचं नाका, तर मोटोरोलाचं मोटो वापरण्यात आलं आहे आणि असं बनून साटोशी नाकामोटा असं बनतं आहे. फॅक्ट नंबर 17, जर तुम्हाला तुमचा पैसा हा डबल करायचा असेल तर बिटकॉईनमध्ये, म्हणजे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी बिटकॉईनचा सर्वात जास्त वापर केला जात आहे. असंही म्हणण्यात येत आहे की एका बिटकॉईनची किंमत ही 1 मिलियनपर्यंत जाऊ शकते असं मानण्यात येत आहे, परंतु हे खरं होईल की नाही हे तर वेळच सांगू शकेल. फॅक्ट नंबर 18, तसेच बिटकॉईनमध्ये $1.5 मिलियन हे आत्ताच इलॉन मस्क यांनी इन्व्हेस्ट केले आहे. फॅक्ट नंबर 20, बिटकॉईन ही एक व्हर्च्युअल करन्सी असल्यामुळे बऱ्याचशा देशांनी या करन्सीला मानलं आहे किंवा काही देशांनी याला नकारसुद्धा दिला आहे. जसं की जापान, US, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, थायलंड, इंडिया, व्हिएतनाम, सिंगापूर, रशिया यासारख्या देशांनी बिटकॉईनला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवला आहे, परंतु काही असेही देश आहेत की ज्यांनी यामध्ये इलिगल असल्याचं घोषित केलं आहे, जसं की नेपाळ, बांगलादेश. तुम्हालाही जर कुणाला बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर कॉईन स्विच चा सध्या सर्वात जास्त जण वापर करत आहेत, ज्यामध्ये ब्रोकरेज फीही लागत नाही. आणि विशेष म्हणजे बिटकॉईनवर इन्व्हेस्ट करण्याचे काही गायडन्स त्यांनी कॉईन स्विच नावाचं यूट्यूब चॅनलवर त्यांनी शेअर केले आहेत. काय तुम्हाला या अमेझिंग फॅक्ट्स जाणून कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच अमेझिंग फॅक्ट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल.